मग मुलांनो, अभ्यासातून थोडंसं बाहेर यायचं आहे का? थोडा वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. चला तर मग आता आपण जरा झाडी बघूया. आपल्या भोवती मुलांनो खूप काही करण्यासारखं असतं. प्रत्येक माणसाने 10-10 झाडं जरी लावली तरी आपल्या देशाचे चित्र पूर्ण बदलून जाईल. आपल्या भारत देशाची संख्या जवळजवळ 1,625 कोटीपेक्षा जास्त आहे. आता विचार करा, 1,625 कोटी गुणिले 10 असं जर प्रत्येकाने झाडं लावली, बाप रे काय आपला भारत देश इतका निसर्गरम्य आणि निसर्ग संपन्न होईल. पण अडचण अशी आहे, आज झाडांची नावंच कुणाला माहिती नसतात हो. पक्ष्यांची नावं माहिती नाहीत, चिमणी, कावळा, कबूतर अशा एवढीच नावं माहिती असतात. फुलांची नावं माहिती नाहीत, फळांची नावं माहिती नाहीत. त्यामुळे झाडं किती आवश्यक आहेत, झाडं वृक्षारोपण करणं हे किती आवश्यक आहे. पुस्तकातल्या पानामध्ये डोक्याचं खाद्य असतं, पण झाडातल्या पानामध्ये झाडं जगवण्याचं बळ आणि ताकद असते. पण हे महत्त्व आज कुणाला माहिती नाही आहे. आज इतका असं जर झालं तर भारत देश आपला खूप संपन्न होईल. तुम्ही किती श्रीमंत आहात हे तुमच्या घरासमोर असलेली गाडी दाखवेल, पण तुमचा भारत देश किती श्रीमंत आहे हे तुमची दारासमोर असलेली झाडी दाखवेल. म्हणून आज झाडांना महत्त्व खूप आहे. झाडे वाढवा, झाडे जगवा असा जो सारखा संदेश दिला जातो ते काही उगीच नाही आहे. प्रत्येकाला इथे खूप शिकायचं आणि परदेशात जायचं स्वप्न असतो. अहो, पण आपल्या भारत देशातसुद्धा खूप आहे ना बघण्यासारखं. आपलं उभं आयुष्य जरी आपण घालवलं तरी आपला भारत देश आपल्याला कमी पडेल बघायला, एवढं आपल्या भारत देशामध्ये बघण्यासारख्या वस्तू आहेत. अजंठा वेरूळ वास्तू इतकी छान बनवली आहे, ती जगभर लोकप्रिय झाली. तुम्हीसुद्धा असंच काहीतरी कराल, असंच भव्य दिव्य काम कराल अशी माझी खात्री आहे. आज तुम्ही इतका अभ्यास करता, इतकं शिकताय, पण तुमचं एकाने तुम्ही पुस्तकं शिकलात, शिक्षण घेतलं तर तुमचं नाव भिंतीवर लागेल. पण तुम्ही आज वेगळं काहीतरी करून दाखवलं तर आज तुमच्या जगामध्ये तुमचं नाव होईल. तुम्ही किती शिकला आहात, किती गुण मिळवलेत हे महत्त्वाचं नाही. मुलांना तुम्ही इतका गोंधळ घालता, इतकं मैदानावर खेळता, मला राग येत नाही. कारण का, वर्गामध्ये तुम्ही शिस्तीतच बसलेले असतात शिक्षकांसमोर. पण उद्या जर तुम्ही मोठे झालात, नाव कमावलं, तर मुलं लोक म्हणतील की ही मुलं अशी कशी आहेत, इतकी व्यवस्थित मुलं, मला हे ऐकून छान वाटेल. अहो, आपण किती शिकलोत, आपले गुण किती आहेत हे महत्त्वापेक्षा माझी मुलं किती गुणी आहेत हे मला जास्ती वाटेल. सगळीकडे तुमचे गुण कुणी पाहायला येणार नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण मिळालेत आपल्याला काय माहिती, पण आज ते राष्ट्रपती झाले. आज त्यांचा आदर्श आपल्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर आहे हे महत्त्वाचं आहे. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, आज तो फक्त 10वी पास आहे, पण क्रिकेट खेळताना, क्रिकेटच्या विश्वामध्ये नाव कमवताना त्याला 10वी कुठेही आली नाही. आज त्याने जे क्रिकेट विश्वामध्ये नाव कमवून आज आपल्या भारत देशाचे मान उंचावले आहे आणि नाव कमावले. मित्रांनो, ह्याचा अर्थ असा नाही आहे अभ्यास करायचा नाही, मार्क मिळवायचे नाहीत. अभ्यास तर करणं आहेच आहे. मी तुमच्याशी मित्रांनो खूप बोललो, तुम्ही खूप गुणी व्हा, खूप अभ्यास करा, चांगले नागरिक व्हा, मला तुम्हाला खूप मोठे झाल्यासारखे आवडेल. तुम्ही गुण कमी करा, अभ्यास करा, गुण कमी पडतील जास्त पडतील हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही जे काय कराल याच्यामध्ये तुमच्यासारखे तुम्हीच असाल. धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला.